विद्यार्थ्यांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे सदा असावे समाधानी. एका गावात रामचंद्र नावाचा एक मजूर राहत होता. तो रोज कष्ट करून आपले पोट भरायचा. त्याचे कुटुंब सुखी होते, परंतु रामचंद्र मात्र दुःखी होता. तो नेहमी विचार करीत असे की असे काहीतरी व्हावे की ज्यामुळे माझ्याजवळ खूप पैसा येईल. त्याची इच्छा तो रोज शंकराच्या देवळात जायचा आणि तिथे व्यक्त करायचा. कधी कधी तर तो देवाशी भांडायचा की देव त्याची प्रार्थना ऐकत नाही म्हणून. एक दिवस तो सकाळी कामावर जात होता, तेवढ्यात भगवान शंकर अचानक त्याच्यासमोर प्रगट झाले आणि म्हणाले, रामचंद्रा, मी तुझ्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुला काय हवाय तो वर मागून घे. त्या प्रत्यक्ष भगवान शंकरांना समोर बघून रामचंद्र तर घाबरूनच गेला. त्याला स्वप्नातही असे वाटले नव्हते की प्रत्यक्ष भगवान समोर येऊन त्याचा रस्ता अडवतील आणि त्याला विचारतील. भीती आणि आश्चर्यामुळे त्याच्या तोंडातून आवाज बाहेर पडणेही मुश्किल झाले. शंकर पुन्हा म्हणाले, बोल रामचंद्रा, तुला काय हवंय ते माग. परमेश्वरा, मला तर आता काही सुचेनासेच झाले आहे, तुम्ही मला उद्या भेटू शकणार नाही का? शंकर हसून म्हणाले, ठीक आहे, मी उद्या याच वेळी येईन, तू विचार करून ठेव. असे म्हणून शंकर गुप्त झाले आणि रामचंद्र विचारात बुडाला. त्याला समजेनासे झाले की आता काय मागावे. विचार करत करतच तो आपल्या घरी गेला. बायका मुलांशी काही न बोलता एका कोपऱ्यात बसून तो विचार करीत होता. अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की माझ्यापाशी राहायला चांगलं घर नाही आहे. ती काय, ही चंद्रमौळी झोपडी. मग परमेश्वराला एक छानसं घरच मागावं का? गावातील जमीनदार किती मोठ्या घरात राहतो, त्याचा गावात किती रुबाब असतो. मी पण जमीनदार बनून असेच मानाने राहीन, सगळे माझा हेवा करतील, असे त्याने ठरवले. मग त्याने परमेश्वराला आपल्याला जमीनदार बनवण्यास सांगितले. त्याला असे वाटले की आपण असं सांगावं, पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला, अरे जमीनदार म्हणजे काय खूप मोठा माणूस नाही आहे. जमीनदाराहून तर मोठा कोण असतो? तो असतो राजाचा मंत्री. जेव्हा मंत्री चारा वसूल करण्यासाठी जमीनदाराकडे येतात, तेव्हा हा जमीनदार तर हात पाय जोडून त्या मंत्र्यासमोर लाचार होतो. नको नको नको, मला जमीनदार बनायचंच नाही आहे. मी तर देवाकडे मागेल की मला एक मंत्री बनव. मंत्र्याचा रुबाब तर जमीनदाराहून जास्त असतो. पण तो पुन्हा एकदा विचारात पडला, हा मंत्री कोणी मोठा माणूस नाही आहे, हा तर राजाचा नोकरच असतो. सगळ्यात मोठा राजा असतो. राजाचा हुकूम म्हणजे कायदाच असतो. जर परमेश्वराने मनातली इच्छा पूर्ण करण्याचा वर दिला आहे तर मग राजेपदच का मागू नको? त्याने निर्णय घेतला की आपण राजाच बनायचे. असा विचार करत करत तो अंथरुणावर झोपला. तेव्हा त्याच्या मनात आले की साधा राजा कशासाठी बनायचं आपण? आपण तर चक्रवर्ती सम्राट बनलं पाहिजे, म्हणजे मोठा राजा बनलं पाहिजे, मोठे साम्राज्य निर्माण करता आले पाहिजे. आपल्या अवतीभोवतीचे सगळे राजे मांडलिक असले पाहिजे. अशा प्रकारे तो जितका विचार करायचा तितकी त्याची अपेक्षा वाढतच जायची. ह्या विचारातच त्याची सारी रात्र निघून गेली आणि सकाळ झाली. रामचंद्र उठून धावतच परमेश्वराला भेटण्यास गेला. त्याने रात्रभर विचार केला तरी तो काहीच निर्णय करू शकला नव्हता. ठरलेल्या वेळी परमेश्वर त्याच्यासमोर प्रगट झाले आणि म्हणाले, मग रामचंद्रा, काय ठरवलंयस तू? तू जे मागशील ते मी तुला देईन. रामचंद्र विचारा म्हणाला, माझ्या इच्छांना तर काही शेवटच नाही. जी गोष्ट मी मनात आणतो त्या गोष्टीपुढे दुसरी छोटी वाटू लागते. त्यापेक्षा परमेश्वरा, मी जसा आहे तसाच मला राहू दे. मला फक्त माझं मन समाधानी राहील एवढाच मला वर दे. समाधानी मनाहून मोठे कोणतेही धन नाही आहे. देव म्हणाला,
तुझे म्हणणे ऐकून तर मला खूप आनंद झाला रामचंद्रा. मनाचे समाधान हेच मोठे धन आणि हेच मोठे पद आहे. ज्याच्याजवळ समाधान नाही त्याच्या झोळीत जगातलं सारं वैभव ओतलं तरी तो सुखी होऊ शकतच नाही. मी तुला या समाधानाच्या धनाने श्रीमंत करतो, असे म्हणून शंकर अंतर्धान पावले. त्यानंतर रामचंद्राला कधीही असमाधान जाणवले नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, आपण नेहमी समाधान मानले पाहिजे. म्हणून या गोष्टीचं नाव आहे की सदा असावे समाधानी.